सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या काळात कांद्याची आवक घटवून दर एकदम भडकले निवडणुकीच्या काळात कांदा सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती कांद्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन सरकारनं निर्यात बंदी लागू केली त्याचा परिणाम म्हणून कांद्याचे दर कमी झाले पंचेचाळीस ते सत्तेचाळीस रुपयांपर्यंत प्रति किलो असणाऱ्या कांद्याचा दर आज वीस ते अठ्ठावीस रुपयांपर्यंत खाली आलाय शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आवक घटल्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढायला लागलेत गेल्या आठवड्यात कांद्याचा दर प्रति किलो सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयांपर्यंत पोहोचला होता ऐन सडासच्या काळात कांद्याचे दर वाढल्यानं ग्राहकांचं बजेट कोलमाडायला लागलंय विधानसभा निवडणुकीच्या काळात कांदा डोळ्यात पाणी आणणार असं चित्र तयार झालं होतं कांद्याचे वधारणारे दर लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं निर्यात बंदी लागू केली नेपाळ भारत सीमेवर कांदा घेऊन जाणारे काही ट्रक अडवण्यात आले परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक हळूहळू वाढायला लागली आहे बुधवारी कोल्हापूरच्या मार्केट यार्डात पन्नास किलो कांद्याच्या सात हजार पिशव्यांची आवक झाली तर आज वीस ट्रक कांदा दाखल झाला आवक वाढल्यानं कांद्याचे दर उतरतायत बुधवारी पंचवीस ते पस्तीस रुपये किलो इतका कांद्याचा दर होता तर आज हाच दर वीस ते अठ्ठावीस रुपयांपर्यंत खाली आलाय कांद्याचे दर उतरायला लागल्यानं ग्राहक वर्गाला दिलासा मिळालाय